नमस्कार मंडळी, शुभरात्री. कशा सर्व मजेदार ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. हाय कर, हाय. खेळणी आहेत ना? हो. तर हत्ती आहे आणि कोण आहे? अवनीचा फिश बघून घ्या. तर चला मंडळी, पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. हां, तर गावाला चाललो आहे. नाला सफारीला अजून काय पाऊस पडलेला नाही आहे, पण अवनीने फिश कुठून तरी पकडून आणलंय ना अवनी. तर ॲक्च्युली आपल्याला आता वसईला जायचं आहे. हां, वसईवरून 10:30 वाजताची आहे ना. पाऊस पाऊस येणार येणार. 10:30 वाजताची गांधीधाम करून एक गाडी आहे. पाऊस. तर आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली संगमेश्वरला, पण ही गाडी थांबते चिपळूणला. म्हणजे इथून भिवंडी, पनवेल, माणगाव, त्याच्यानंतर चिपळूण. चिपळूणला उतरणार आणि मग कोकण कन्या पकडून आपल्याला संगमेश्वर गाठायचंय. तर चला मंडळी, नाला सुपरार काही यावर्षी पाऊस पडला नाही अजून, पण गावाला पाऊस पडतोय. तर गावाला पावसाची मजा घेऊ. पाऊस. तर मी आत्ता एकटाच चाललोय, नंतर अवनीला वगैरे घेऊन जाऊ. आपल्यासोबत प्रमोद आणि विनायक आहे. मी आणि प्रमोद तर संगमेश्वरला उतरणार. हा, आणि विनायक राजापूरला जाणार. तर अवनीचे बडबड जरा ऐकतो आणि त्याच्यानंतर मग निघूया. हा, ऑफिसला खाऊ घेऊन येत. हा, बाय. तर इकडे विनायक आहे. हाय. चला निघूया, 9:15 निघालोय. पोचू ना बरोबर. चला. आज गर्दी भरपूर आहे बऱ्यापैकी. भेटेल ना चढायला? जनरल तर पॅक होणार आहे वाटतं. बघूया, जनरलमध्ये कसं तरी चढायचं लागेलच. आता सगळे गावी जंग आले ना, मे महिन्याची सुट्टी संपवून. विनायक आहेस ना? गर्दी बघा किती आहे. पमेन इकडे रिझर्वेशन केलं आहे. माझं इकडे रिझर्वेशन आहे. ॲक्च्युली इकडेच्या सीट थोड्याशा प्रॉब्लेम आहेत, नाही तर चौघं चौघांना पण आरामात बसतो. हां, इकडे म्हणून चौथा नाही बसत आहे. आम्ही पण बसलो आहे एकदम कॉर्नर. त्या भावाने ॲडजस्ट केलं आहे, कुठेतरी चाललाय पुढे. इथं कर्नाल नाही, कर्नाळ, कर्नाळला चाललाय तो. थँक्यू. हां, चला आता काही जास्त शूट नाही करायचं आहे. बसूया, झोपूया काहीतरी आणि चिपळूणला उतरूया. चिपळूणला उतरायचं आपल्याला 4 वाजता ना गाडी? हां, 4 वाजता जाईल. त्याच्यानंतर कोकण कन्याने संगमेश्वर काही गावाला. नाला सोपाराला काही पाऊस पडत नाही, गावच्या पावाची मजा घेऊ. 4:15 वाजलेत. गाडी बऱ्यापैकी म्हणजे साधारण 1.5 तास उशीर आहे. चला येतो. बाय बाय. चल मित्रा, हे चाललेत रत्नागिरीला. गावा सावकाश दिल्या वगैरे सुखी राहा. चला बाम्या निघायचं. तुम्ही पण उतरत आहे ना? चला, गर्दी भरपूर आहे. चिपळूणला खाली होईल असं ऐकलं आहे. बघूया. झोपलेत निवान. चला चला चिपळूण. चाय वाले आले, चिपळूणचे वडापाववाले आले. चाय चाय चाय. चिपळूणला उतरलेला आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर वाटत. आपल्याला पलीकडे जावं लागेल. चिपळूणला बऱ्यापैकी गाडी आता खाली तर झाले. काय नगर कॉईल? हां, नगर कॉईल. गांधीधामवरून ही गाडी निघते, नगर कॉईलला जाते. तर काहीतरी आहे नगर कॉईल का नगर कॉईल असं काहीतरी आहे. अच्छा, नगर कॉईल. पम्याने करेक्ट केलं आहे. कॉईल, नगर कॉईल. तर आता कोकण कन्या पण आज उशीर आहे. म्हणजे चिपळूणला ती 4 वाजता येते. ती आज ऑनलाईन तर 5:00 दाखवते. 5:00 दाखवते म्हणजे 5:15 वगैरे होईल. ट्रेन उशीर आहेत. 4:30 बरोबर ही गाडी आली, जी की 3:02 येते. येते 1.5 तास उशीर आहे. कृपया लक्ष द्या, गांधीधाम वरून येणारी नागरकोईला जाणारी गाडी नंबर 1633 5 गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून सुटेल. ॲक्च्युली क्रॉसिंग तर भरपूर मिळते, कदाचित संगमेश्वरला पण मिळेल.
पण कसं चान्स घेण्यात काही अर्थ नाही, जायचं डायरेक्ट रत्नागिरीला. तर मध्ये काही स्टॉप नाही ना चिपळूण, नंतर रत्नागिरी. ट्रेन एकदम निवांत चालले. मग इकडेच लावायची होती पटापट, तर इकडे कशा लावली, पलीकडेच लावायची ना. आम्हाला आता क्रॉसिंग करायला लागेल. आम्ही मगापासून शोधतोय ब्रिज कुठे आहे, तरी इथून बोगदा आहे खालून. सभ्य आहे भाई, सभ्यतून जायचं आपल्याला आहे. म्हणजे सोय काहीतरी आहे ना, बस झाली. सभ्यतून जाऊया एक नंबर प्लॅटफॉर्मला, कारण कोकणकडनं एक नंबरला येणार. ट्रेन आली फायनली 5:15. अरे काकांशी गप्पा चाललेल्या. नाव कसं तुमचं? अरविंद आयरे. अरविंद आयरे इथेच आहे त्यांचं प्रॉपर वालोपे. हो चिपळूणच प्रॉपर राहतात. आणि चहा वगैरे कधी तुम्ही जास्त करून? तुतारी आणि तुतारी आणि रत्नागिरी दिवा पॅसेंजर. दुपारची दिवा सावंतवाडी, सावंतवाडी दिवा आहेत. 4 गाड्या माझ्या. हो आहे ना, कधी आलात तर भेटा यांना. चला ट्रेन आले. तुतारीला पुढच्या डब्यात ना नेहमी, चिपळूणलाच चढतं ना शक्यतो. भेटू परत काहीतरी, येतो मी महिन्यातून काही ना कधी. चला चल जा. गर्दी बघा किती आहे. जनरल कुठे आहे, आहे का? हा हा असेल. उतरतात की नाही? चिपळूणचा वडापाव. ए गौर्या, चला गौर्या भेटू. ए चल भाई, वैद्यावर बरे ना छोटी. भेटू. बरे बरे साहेबा, चल. चला मी उतरते ना. चला उतरते. उतरायचं संगमेश्वर. सकाळचे 6 आहेत आणि फायनली आलेला आहे संगमेश्वरला. संगमेश्वरला कोकणकडनं नेहमी खाली होऊन जाते. आता सर्वजण एस टीला पळतील खाली. आणि लालपरी लागते एक, जी की स्टेशनला जाते. जायचं आहे एस टीला. काय मारूया? चल चल. कृपया लक्ष द्या, मुंबई छत्रपती शिवाजी महाराष्ट्र. चला फायनली गावाकडे पोहोचलेलं आहे. आणि संगमेश्वर स्टेशनला उतरलं ना की संगमेश्वर डेपोला जाण्यासाठी गाडी, म्हणजे देवरूख गाडी असते ती. लाल परी पण इकडे आहे, तर तिनेच जाऊया ना. तुम्ही 10 रुपये तिकीट आहे ना. हे बघा समोरच लागले सगळं चिखल, चिखल झाला आहे सगळा. चला चला चला. काय माहिती चढायला भेटेल की नाही माहीत नाही, भेटेल वाटतं. लाईनमध्ये चला. हाय हाय खाली संगमेश्वर वाल्याने पाठी थांबा. हॅक झाले एकदम. संगमेश्वर 10 रुपये. माणसं येत आहेत अजून बरीच. चला पुढे, चला पुढे, चला. येऊ दे माणसं, येऊ दे. अजून नाही, अजून नाही जाऊ शकत. गर्दी बघा काहीतरी. चला चला संगमेश्वर. हो नमस्कार दादा. गावाला आलो तर म्हटलं भेटून जातो. होय होय मजेत. काय पाऊस पाणी आहे जोरात? टायमावर आलो गावी. तर हा आपला संगमेश्वर स्टँड. गाडी एक पण नाही, आपली गाडी 7 लागणार आहे. बराच वेळ आहे. ही एक आहे ती अशीच आहे डेमो गाडी आहे. हो तर तिकडे चहा नाश्ता मिळतो, गर्दी आहे बरीच. काय मार्केटला जायचं खाली जरा? अवस्था बिकट आहे एकदम इकडे. रस्ते सगळे रस्त्यांवर झाडं बिळं तोडली जात आहेत. इथे एक बगल्यांचं झाड होतं,
तर ते पण तोडलं गेलं आहे. माणूस तर विकास करतो आहे पर पर्यावरणाला काय बघत नाही. प्राणी पक्षी गेले खड्ड्यात, आपण फक्त विकास करत जाऊया. संगमेश्वरवाल्यांना ॲक्च्युली त्या झाडाची ना भरपूर आठवण येईल, कारण बरं वाटायचं. बगळे असायचे पूर्ण, असं वाटायचं की पानच आहेत ते झाड. आता मीच झालं मुंबई गोवा हायवेमध्ये गेलं, तुटलं ते ना, तोडून टाकलं. पक्ष्यांची वाट लागली ना मग काय, हजारो तर काय, पानच वाटायची बाई ती एकदम. इकडे मार्केट आहे, काय छोटी मोठी शॉपिंग करायची आहे, मग काय 7 वाजता गाडी लागेल. चला शॉपिंग झालेली आहे, आता जरा ATM मध्ये जाऊया. तर आलेला आहे मार्केटमध्ये खाली. तर हा बुधवार बाजारचा रोड, इकडे समोर गेलात की आठवडा बाजार असतो, बुधवार बाजार. सकाळ आहे, पूर्ण खाली आहे एकदम. दुपारी आलो की कसं इकडे चहल पहल असते. सकाळच्या 7:45 कोण येणार गावाला मार्केटमध्ये. चला फायनली आलेलं आहे परत संगमेश्वर डेपोच्या इथे. हा समोरचा जो ब्रिज वगैरे दिसतोय ना, तो सरळ सरळ गेला गोव्याला रत्नागिरीला. तर हा इथला ब्रिजचं काम खूप इम्पॉर्टंट आहे. बरंच काय मोठं जंक्शन होणार आहे इथे. आणि लेफ्ट साईडला देऊरकला जायला रोड हवा, खाली मार्केटला जायला रोड हवा. तिकडचे येतील ते देऊरकला जातील, इकडचे येतील ते असे जातील, असं काय काय मोठं त्यांचं कॅल्क्युलेशन्स आहे. त्याच्यामध्ये एका झाडाची पण वाट लावली. चला गाडी आलेली आहे. ॲक्च्युली मुसरीवरून जी गाडी येते ना तीच लागते वरती निवळीला. चला गाडी लागलेली आहे. वरचं काढलं की लागलं डायरेक्ट. हा ना चढणार कसा, होय पण चढणार कसा, याच्यात चढणार कसा, कुठून जागा लावली एवढी. हा सगळ्यांनी त्या साईडला चला पहिला. समोरून एसटी आले कातोडी संगमेश्वर. तर ॲक्च्युली कसं आहे, गावाला असे छोटे रोड असतात, मग साईड देऊन जायला लागतं. आणि एसटीचे ड्रायव्हर म्हणजे एकदम स्किल्डवाले असतात, व्यवस्थित गाडी काढतात. कुठं चाललात रे? नमस्कार. सगळे कामाला जातात ना ते मुलगे. चल येतो नंतर. चला जाऊया इथून शॉर्टकट ने. गावाला बऱ्यापैकी पाऊस पडतोय आता ना. काय पाऊस पाऊस आहे का नाही जोरदार? पाऊस आहे की नाही? पाऊस मग झालं काय बघ, भरपूर गवत आलं. काय शेठ मुंबईला कुठला पाऊस? नमस्कार. चे पाऊस नाही लवकर आला मा, सुट्टी लवकर भेटली बोललो. येतं काय पेरणी तर झाली ना. हा भरपूर गवत आलं. लावणीला पडायला पाहिजे. लावणीला पडला म्हणजे झालं. चांगला आहे पाऊस. चांगला आहे ना. पोरगी काय हाय तर काय बरंच बोलते. पाठीत लागली तर ऑफिसला जातोय सांगून आलोय. ऑफिसला जातोय म्हणे पाठी लागत तेवढी समजदार झाले. चला मंडळी गावाला आलेलो आहे आणि आईला ॲक्च्युली होता सरप्राईज. तर आईला माहिती नाही मी गावाला
आलो इथे. दाढी बघा वर यायला झाल्यात, म्हणजे ही भाताची रोपं जी पेरणी झाली ना ती आता वर यायला सुरुवात झाली. आई एकदम शॉक होणार आहे, कारण आज आईला ना सांगता आलो आहे. बोललो एक सरप्राईज देऊया. आपला काजू वगैरे मस्त आहे. मी तुला सकाळी फोन केलेला आहे, तू उचलला नाही. सा तीन वेळा केला, पाणी आलेला म्हटलं जातो डायरेक्ट गावाला. हो जरा बघतो म्हटलं डायरेक्ट काय करते. पाऊस बिऊस जोरात आहे. जोरात कुठला काय संध्याकाळी येईल गाता गाता गाता. होय म्हटलं हा काय एकटाच आला त्याला बघितला म्हणते की सर फोन नाही लागत ते खाली गेलं. त्याला मध्ये सोडला इकडे बंटीला भेटलो नाही आलो. तुला मी फोन करून काय सांगणार होत. चप्पल आधी तुला घेऊन ये. अच्छा ती तुटली ना. ती तुटली नाही हाय रे. हा हा पण ती ठिकणारी नाही आहे. ठीक आहे आणे. चला मंडळी आलेलो आहे फायनली गावी. गावाकडचा आपला राजवाडा. पावसाळा आलाय. पावसाळ्यात कसं आहे आजूबाजूला बरंच काय काय करावं लागतं. हे समोर दिसतंय ना तुम्हाला, तर ते ॲक्च्युली पावसाची झडप येते त्या कारणाने तिथे असं ते करावं लागतं. आणि इकडे अनंताला फुलं बघ इथे आलेत. हे बघा भरपूर फुलं आलेत. पावसातून अनंत ॲक्च्युली लागतो हा मेच्या एंडिंगला वगैरे. आणि अनंताचं झाड आहे आपल्याकडे बऱ्यापैकी मोठं आहे. आणि फुलं बघा मस्त फुलं आलेत, पाहिजे तेवढी फुलं आहेत. अनंताचं फुल म्हणजे खूप वास आहे, खूप वास असतो. म्हणजे हा एकदम अंगणात बसल्या ना तरी दरवळणारा ह्याचा सुगंध असतो. ह्याचा आणि पार्वती, पार्वतीचं फुल पण असतं ना, त्याचा पण सुगंध भरपूर असतो. भरपूर लागलेत. आणि आता ॲक्च्युली कसं आहे पावसाला झालेली आहे सुरुवात, तर ही आपली पाकाडी. पाकाडी बांधले तर आता थोडंसं रिस्की पण आहे, कारण जर जाणं येणं जास्त नाही झालं ना त्याला येणार शेवाळ आणि मग सटकण्याचे चान्सेस पण आहेत. ॲक्च्युली प्रवासात झोप झालेली नाही मंडळी, तर आता जरा झोपणार. पहिलं चहा पिऊ, झोपणार, मग नंतर फ्रेश वगैरे होईन, भाकरी वगैरे नंतर खाणार. बरं वाटतंय. एवढा प्रवास करून आल्यानंतर एकदा घरी पोचलो ना की सॉलिड एक नंबर. आता शेतीची कामं वगैरे पण सुरू झालेत. मलब बघा कसं आहे, एकदम ढग आलेले आहेत काळे काळे. आई सांगते दुपारनंतर पाऊस पडतो. आई एकदम खुश झाले अचानक भाव आला गावाला. आणि या साईडला काहीतरी अली ठोकलेत आईने. भोरक्यान आलं आहे वरती. हे भोरक्यान आहे, बाकी काय काय ठोकलं असेल आईने ते आता हळूहळू येईल वरती. काकडी झाली, त्याच्यानंतर दोडका झाला, पडवल झाला, असं बरंच काही काही आता आईने इकडे आजूबाजूला लावलं असेल ते आता येईल हळूहळू वरती. चला एक घरी जाऊया, घरी नाही गेलो अजून. हे थोडंसं जुगाड, ॲक्च्युली जुगाडू काम आहे, कारण हे असं लावावं लागतं, कारण हे असं अटकळीचं वरती लावावं लागतं. लाईट नाही का आल्यानंतर म्हणजे हे मस्त झोपलेलो. साधारण 2:30 झोपलो. आता दुपारचे वाजलेले 12:30. जरा ऑफिसची कामं इकडे करत होतो. इकडे लॅपटॉपचा सेटअप असा असतो आपला, वरून लाईट घ्यायची, इथे काम सुरू असतं. तर आता दुपारची वेळ झाली म्हणजे जेवायला. या गावाला आलो की शक्यतो पहिली भाजी माझी असते बटाटा फ्राय, तांदळाची भाकरी, भात आणि डाळ. कारण बटाटा फ्राय मला खूप आवडतो, त्यामुळे आई शक्यतो बटाटा फ्राय बनवतेच. इकडे आई आहे आणि इकडे मी. तर या म्हणजे जेवायला या. ॲक्च्युली पाऊस नाही आहे सकाळपासून, माहोल आहे. कधी येतो पाऊस? दुपारी 3:00 पाऊस येतो, टायमिंग आहे वाटतं. तर बघूया. चला मंडळी मस्त जेवून झालेलं आहे. कारण ॲक्च्युली कसं आहे सकाळी आल्यानंतर झोपतो डायरेक्ट मी, कारण ट्रेनमधून जेव्हा येतो ना तर प्रवास थोडासा ना झोप नसल्यामुळे जरा इरिटेट असतं. त्यामुळे मग कसं आहे जरा झोपलं ना की बरं वाटतं. झोप झाली, आता दुपारचं जेवण वगैरे पण झालेलं आहे. गावाकडे आलेलं आहे पावसाळ्याच्या दिवसात. आता पावसाळ्याचे व्हिडिओ येणार. छान वाटतं गावाला. नेहमी वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपण येतो ना तेव्हा वेगवेगळा सगळा निसर्ग पाहायला मिळतो. आणि ॲक्च्युली आपलं घर मातीचं असल्यामुळे कसं आहे माहिती आहे की ह्यासाठून पाऊस सडकतो खूप. ॲक्च्युली आताचा पाऊस येतो ना पश्चिमेकडून येतो, तर पश्चिमेकडून येणारं जे पाऊस आहे ते भिंतीला सडकतो. मग दरवर्षी आम्हाला असा कागद मारावा लागतो. तर
हे सगळं ॲक्च्युली आईने एक माणूस करून केलेलं पूर्ण काम, त्यावेळेस यायला काही जमलं नव्हतं. आणि कढीपत्ता वगैरे बहरला आहे इकडे, हा तोंडल्याचा वेळ, तोंडली लागलेत, बारीक बारीक तोंडली आहेत हे फूल आणि हे तोंडलं, हे बघा छोटे आहेत अजून, भाजीला तयार नाही झालेली. आणि हा घराच्या पाठचा परिसर, समोरचा डोंगर वगैरे पूर्ण हिरवागार, ॲक्च्युली तो हिरवागारच असतो म्हणजे कधी आलात तरी, पण पावसाळ्यात थोडा अजून हिरवागार. आणि इकडे घराची पाठची बाजू इकडे बघताय काजू असा खाली आला आहे, कारण वारा भरपूर आलेला ना, तर खाली कुठली खांद मोडली होय काय, खांद एखादी तुटली बोलते आहे कुठली तरी, ॲक्च्युली वारा भरपूर येतो या टायमिंगला आहे ना. गावाला आगोट म्हटलं ना, आगोटच्या वेळेला पाऊस सुरू होतोच, त्यावेळेस वारा पण भरपूर येतो. इकडे आता याचा वंडा आहे, हा खणायचा आहे आपल्याला आणि नवीन तयार करायचं आहे, लवकरच करू आता आलोय तर. इकडे वांगी बघा कशी अरे, आणि इकडे आपलं हे शेवग्याचं झाड. रताळ्याचा वंडा खास आई माझ्यासाठी खाण्याला ठेवते, म्हणजे मी येतो तेव्हा कशी रताळ वगैरे खायला मग बरी पडतात. समोर ते रताळे आहेत का, हे बघा दोन रताळे काढलेत, खणू तेव्हा भेटतील, थोडीफारच भेटतील, एवढा चांगला वंडा नाही ते, पांढरंवालं दे खायला. पावसाळ्यात पाण्याची कमी नाही बघा, हे पावसाचं पाणी एकदा टप वगैरे लावला की पावसाचं पाणी जमा होतं मस्त. फिल्टर करूया म्हणजे एकदा या पाण्यातून एकदा या पाण्यातून. मॉडेल खराब आहे जरासं, बाहेरून हे होत होतं पण चांगलं आहे, जरासं सोलून टाकूया बाहेरून नॅचरल पद्धतीने. नंतर काढू या म्हणजे रताळे खायला. रताळं एका दुसरा खाल्लं ठीक आहे छोटा, जास्त रताळी कच्ची खायची नाहीत, पोटाला त्रास होतो. कसं आहे गावचा माणूस आहे, थोडंसं पचवतो पण शक्यतो खाऊ नये. तर चला म्हणजे प्रवास करून आता फायनली आलेलं आहे गावी. ॲक्च्युली आता नालासोपारा गेल्यापासून शक्यतो मी वसईवरूनच गाडी पकडतो, दर दिवशी वसईवरून आहे ना 10:30 गाडी असतेच, 10:30 किंवा 10:35 जी की एकतर चिपळूणला थांबते किंवा मग खेळला थांबते, त्याच्यानंतर आपली पाठून कोकणकन्या असतेच, त्यामुळे मग प्रवास करायला एवढं काही वाटत नाही, छान प्रवास होतो आहे. तर चला मंडळी आता थोडी ऑफिसची काम आहे ती आवरतो, आणि आता गावच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतीलच थोडे दिवस, कारण आता मला थोडीफार कामं पण आहेत शेतीची, ती पण आपल्याला करायची आहेत. इथे कलमांच्या इथे खणायचं आहे थोडं, तिकडे सपाटच कलम आहे, तिकडे पण थोडंफार कुंपण वगैरे करायचं आहे, बघू कसं कसं होतं आहे. पण आत्तापुरतं तरी इथे थांबूया मंडळी, व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. गावाला आलो आहे तर काय काय व्हिडिओ बघायचे आहेत तर नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून तेवढ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. चलो बाय बाय.